नमस्कार मित्रांनो, मुलगे CNC प्रोग्राम क्लासला आपल्याला स्वागत आहे। आज मी सेकंड सेटअप टर्निंग पार्ट 2 म्हणजे पहिला आपण फर्स्ट साइड केलेले प्रोग्राम हा ड्रॉइंगची, आज हा व्हिडिओमध्ये मी ह्याची सेकंड सेटअप कसा करायचा प्लॅनिंग ते हा व्हिडिओमध्ये करून तुम्हाला पाठवणार आहे। फर्स्ट साइडला आपण कसं केले एवढं प्रमाणे आपण टर्निंग करून 25 mm बार घेऊन याला 31 पर्यंत टर्निंग 22 ओळी फिनिश करून टाकले फर्स्ट पार्टला। आणि सेकंड साइडला काय करायचं, हा साइडला क्लॅम्प करायचं, हा साइडला आपल्याला टर्निंग करायचं आहे। फर्स्ट साइडला आपण हे पार्ट कंप्लीट केलेले आहे, फर्स्ट साइडला हे पार्ट कंप्लीट झालं आमचं टर्निंग। आता हा सेकंड साइडला हे पार्ट करायचं, एवढून एवढंपर्यंत आपल्याला टर्निंग करायचं आहे। याला काय करायचं बघा, इथं मी प्रोग्राम केलेले फर्स्ट टूल पहिला टूल N1 नंबर टाकायचं, प्रोग्राम नंबर टाकायचं O00। ते फर्स्ट साइडला काय टाकला होता मी जिओ 0025 टाकला होता। आता सेकंड सेटअपमध्ये प्रोग्राम नंबर काय टाकलं O0026 टाकलं, 26 टाकलं। N1 स्टार्ट झालं त्यानंतर N1 स्टार्ट आणि G28U0.W0 आपल्या होमिंग व्हॅल्यू झाला आणि टूल नंबर झाला, टूल नंबर 101 आणि ऑफसेट नंबर 01 हे काय G97 S1000 M03 आपले RPM झाला, स्पिंडल स्पीड झाला M03, डायरेक्शन झाला क्लॉकवाईज। हे काय G0 G40 26 Z10 आपल्या स्पिंडल आपल्या होमिंग ते जॉब फेसपर्यंत जवळ 26 आणि Z10 हा फेस Z10 असं अंतरने टूल आपलं जवळ आलं रॅपिड स्पीडमध्ये। जड अजून 2 mm पुढं गेलं टूल, नंतर Z.5 जवळ गेला। ते झाल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, फेसिंग चालू करायचं। आपल्याला फर्स्ट साइडला आपण हा साइडला 1 mm मटेरियल काढले, आता हा समय हा साइडला 1 mm मटेरियल काढायचं आहे। हां, ते मला पहिला 0.5 कट दिले मी, 0.5 कट झाला, इकडं 0.5 कट स्टार्ट झालं, 0.5 कट झालं। Z-X.5 feed 1 एक्स म्हणजे त्या खाली 0.9 म्हणून -0.5 टाकलेत। G0 वापस घ्यायचं, मग आपल्याला मटेरियल किती 25, इथं किती टाकले 26, वर गेलं टूल वापस, परत Z-00 झालं, मग परत G01X-0.5 feed 1 ते झाल्यानंतर टूल रिटर्न घ्यायचं वर किती G0X26.0Z1 ते झाल्यानंतर काय केलं मी इथं हे सायकल यूज केलेले, कोणती टर्निंग सायकल, हे सायकल टर्निंगसाठी आपण वापरतो, हे सायकल टर्निंगसाठी आपण वापरतो। हा सायकल G77 आता व्हॅल्यू किती आपल्याला 26 टाकले, मी मटेरियल व्हॅल्यू इकडं 25 किती 25 आहे, 25 म्हणजे G77 5.5 कट दिले, 25 -5 ते 23.5 Z- आपल्या लेंथ किती आहे, Z-ची लेंथ 15 Z टाकले, फीड 0.12। हे सायकलमध्ये फक्त आपल्याला टर्निंग सायकलमध्ये आपल्याला फक्त X व्हॅल्यूज टाकायचं असते। आता बघा असा X व्हॅल्यू आपण टाका जायचं। आता 1.5 mm मी डेप्थ ऑफ कट दिले, इथं 23.5 झाला, इथं 22 इथं 22 -0.15 20.5 झालं,
17.5 इथं x16 x14.5 x13.0 x11.5 x10.25 म्हणजे प्रत्येक किती आहे गॅप आहे आपल्या प्रॉब्लेममध्ये. 1.5 mm कट मी खाली उतरवलेत, 1.5 mm इथं 10.25 टाकले. का बर हा आपल्या डायमीटर किती आहे, हा डायमीटर, हा डायमीटर 10 आहे. इथं मी किती टाकले, 10.25. कशासाठी आपण दुसरा टूलला अलोवन्स ठेवले 0.25, म्हणजे दुसरा टूल आपल्या फिनिशचं सोल एक सोडायचं 0.25 मटेरियल कटिंग करायचं आहे. चांगला स्पीड RPM मध्ये फिनिश चांगला येते आपल्या जॉबची. ते झाल्यानंतर आपल्याला टूल माघार घेतलं झालं टर्निंग 10.25 पर्यंत G0 G40 Z 10 आणि M09 M05 G28 होमिंग कोलेंट बंद झाला, पाणी स्पिंडल स्टॉप झाला आणि होमिंगला गेलं. M01 ऑप्शन स्टॉप होल्ड झालं. ऑप्शन स्टॉप झाल्यानंतर आपल्या दुसरं टूलचं प्लॅन असते, परत दुसऱ्या टूलला ऑफसेट घ्यायचं. सेकंड टूलची फिनिश टूल, फिनिश टूलचं ऑफसेट घ्यायचं. हे बघा N2, इथं N2 टाकले मी. G28 U0.0 W0.0 होमिंगचं व्हॅल्यू यू झालं आणि टूल नंबर 0202 टूल नंबर तिथं 0101 टाकलं. इथं टूल नंबर 02 ऑफसेट नंबर 02 आणि ते झाल्यानंतर आपल्या G97 स्पिंडल स्पीड किती आहे 1200 M03 क्लॉकवाईज डायरेक्शन झाला M03. मग ते झाल्यानंतर आपल्या टूल फेसला जवळ घ्यायचं, टूल जॉब फेसला टूल जवळ घ्यायचं. G40 G0 G40 आणि X40 Z10 जवळ आलं टूल. Z2 mm आलं, Z0.0 झाला. इथं आपल्याला जास्त फेसला मटेरियल आलंच नाही, 0.1 फक्त काढायचं आहे. रफिंग टूलला 0.1 ते 50 μm जास्त ठेवायचं. ते झाल्यानंतर टोटल लेंथला 50 μm इथं मायनस करायचं जॉबसेटमध्ये. आता लाईट कट सोडायचं म्हणल्यावर Z00 झालं आणि G01 X-0 इथं 0.9 येण्यासाठी आपण इथं एक्सला खाली मायनस व्हॅल्यूमध्ये टाकलेले आहे. पॉईंट नाही राहत, बारीक पॉईंट सेंटरला पॉईंट राहत राहणार नाही खाली घेतल्यावर. X-0.5 टाकायचं पण चालेल, X-1.0 पण टाकायचं पण चालते. आणि इथं व्हॅल्यू डबल झालेले आहे. एक व्हॅल्यू आपल्याला काढायचं आहे. इथं X-0.2 झाला, Z हे इथं रिटर्न. आता आपल्याला फक्त हे दोन व्हॅल्यू काढायचं आहे, डबल व्हॅल्यू झालेले आहे. ओके, आता रिटर्न आपल्याला एक्स मायनस फेसिंग झाला रिटर्न 8 mm. कशासाठी हे 8 mm मी इथं घेतलं, हे बघा इथं 8 mm कशासाठी घेतला. आपलं चॅम्परची डिग्री किती आहे, 1 mm आहे. इथं चॅम्परची काय साईज, 1 mm म्हणजे 45 डिग्रीमध्ये. आपल्याला टर्निंगमध्ये डबल मायनस घेतलं तर आता 1 mm चॅम्पर मारलं तर मारायचं 10 ला, म्हणजे किती घ्यायचं आपल्याला 2 mm खाली घ्यायचं आहे. आता 10 ले मायनस 2 केले तर 8 mm राहिला. आता 1 mm चॅम्पर इथं होईल, 1 mm चॅम्पर आपण मारू शकतो ह्या जॉबवर. कुठल्याही जॉबवर आपल्याला डबल व्हॅल्यू एक्सला मायनस घ्यायचं असतं चॅम्परसाठी. G0 X 8.0 Z1 इथं मी कॉम्पेन्सेशन व्हॅल्यू टाकले, G01 G41 Z.1 Feed.1. आता टूल फेस जवळ आले आणि इथं काय, G01 X 10.135 Feed.1. आता चॅम्पर आमचं झालं 45 डिग्रीमध्ये, 135 टाकल्यावर 45 डिग्री होणार एक्सला. आणि G01 Z-0
इथं आपल्याला काय करायचं आहे, हा व्हॅल्यू आपल्याला बदलायचं आहे. झेड मायनस किती आहे, झेड मायनस 15 आहे. इथं आपण किती टाकले, आम्ही 10 टाकले. इथं व्हॅल्यू 5 करायचं आहे. इथं व्हॅल्यू प्रोग्राम कधी पण चुकी नाही करायचं. झेड मायनस 15 झाला, ते झाल्यानंतर झेड मायनस 15 mm, आपल्याला टर्निंग व्हॅल्यू किती आहे, इथून इथं 15 mm आहे. इथून इथं 15 mm, इथं झेड मायनस 15 mm टाकले. आणि झेड 20.1, झेड 20.1 कुठला व्हॅल्यू आहे, इथून इथं 20 पर्यंत आलेत रिटर्न वरती. टर्निंग 15 पर्यंत होऊन इथं वरती 20 पर्यंत आलेले आहे आपल्या टोल पिनीचा. ते झाल्यानंतर G01 X22 135 0.5.5. आता मी चॅम्परसाठी इथं फीड कमी टाकलेले 50 मायक्रॉनची. आणि 20 आणि 22 दोन आपल्याला 1 mm चॅम्पर मारायचा. हा व्हॅल्यू 20 घेतला. आपल्या ओडी साईज किती आहे, 22. इथं अँगल टाकले मी 135, आणि आपले चॅम्पर मारून 22 वाला टूल वरती जाऊन इथं होल्ड झाला. ते झाल्यानंतर आपल्याला कमी वायर व्हॅल्यू काय टाकले, 0.5 वर घेतले चॅम्पर मारून. याला टर्निंग फर्स्ट साईडला केलेले, हे टर्निंग पोरला फर्स्ट साईडला झालेले. आपल्याला इथून इथं फक्त एवढा 15 mm टर्निंग करायचं आहे. इथून चॅम्पर मारून टूल असा वरती घ्यायचं आहे, टूल वरती घ्यायचं हा डायरेक्शनला. ते मला मी काय केलं, इथं 22.5 व्हॅल्यू टाकलेत. आणि G0X23Z1 टूल आपल्या रिटर्न वापस आले. टूल आपल्या रिटर्न आलेत. आणि नेक्स्ट G03X23 झाला. आणि G40 कॉम्पेन्सेशन कॅन्सल झाला. Z10 अजून मागा 10 mm आलेत. ते झाल्यानंतर M05 आपलं स्पिंडल स्टॉप झालं. आणि नंतर कूलेंट पाणी बंद झालं. G28 U0.0 W0.0 M30 आपलं प्रोग्राम एंड. सो मित्रांनो, हा व्हिडिओमध्ये आपल्याला सेकंड सेटअप कसं करायचं, स्टेप टर्निंग आणि कुठल्या सायकल आपण यूज करून हे प्रोग्राम केलेलं आहे आपल्याला माहिती पाहिजे. कुठल्या प्रोग्रामामध्ये, आता G77 एक आहे, G90 पण टर्निंग सायकल आहे. ते दुसऱ्या मशीनमध्ये चालेल. काय मशीनवर कंट्रोलवरती पण असते. फनुकस कंट्रोल G90 पण चालते आणि G77 पण चालते. दोन्ही कोड आपण एक टर्निंग सायकल आपण यूज केल्यानंतर आपल्याला फक्त व्हॅल्यू असं मायनस करत जायचं असते. ओके मित्रांनो, मुलगे चॅनलला तुम्ही सबस्क्राईब नाही केलं तर सबस्क्राईब करा. आणि प्रेस बेल आयकन दाबा. नंतर लाईक करा व्हिडिओ, शेअर करा. पुढच्या तुम्हाला अजून छोट्या व्हिडिओ बनवून मी अपलोड करणार आहे. थ्रेडिंग आणि बोरिंग कसं करायचं, थ्रेडिंगला इन्सर्ट कुठला प्रकारची वापरतो आपण ब्रिटिशमध्ये आणि MM मध्ये, डिटेलमध्ये सगळं एक मी व्हिडिओ करून अपलोड करणार आहे. माझं चॅनलला सबस्क्राईब नाही केलं तर करा, आत्ता करा, सबस्क्राईब करा. आणि बेल आयकन प्रेस करा, शेअर करा व्हिडिओ आणि लाईक करा.